आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही. महाजन त्यांच्या जेव्हा जेव्हा बोलणं झाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे. शेवटी जे कुणबी तर आज बी आज पण आहे ना, कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच. बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक वाढले, मी काही जास्त झाले असं नाही म्हणत, वाढले थोडेफार, तर ते ऍडजस्ट करायच्या सरकारनी त्या मनस्थिती दाखवलेली आहे. छगन भुजबळ म्हणाले की त्या दिवसावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे आणि म्हणजे तज्ज्ञांची बैठक बोलावली की ओबीसी आरक्षणामध्ये आपण मराठ्यांना कसं काय घेऊ, कुणबी नोंदी कसं घेऊ, त्यासाठी उद्या तज्ज्ञांची बैठक बोलावली. छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीचा लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहता आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही. ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका मांडतात हा एक पार्ट आहे. पण महाजन त्यांच्या जेव्हा जेव्हा बोलणं झाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे. शेवटी जे कुणबी तर आज बी आज पण आहे ना, कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच. आणि जर कोणा आता कुठला कुणबी समाज नाही, कुठलाही समाज जे ओबीसीमध्ये आहे आणि त्यांच्या कुठलाही एक व्यक्तीला दाखला मिळाला नसेल आणि आज ते मिळत असेल काही कास्ट व्हेरिफिकेशन म्हणा किंवा बाकीच्या जे काही रेकॉर्ड्सच्या आधारावर ते काही द्यायला काही कोणाच्या विरोध असणार योग्य नाही. पण हे खरं आहे की बाकीच्या गोष्टी जे काही आहे अधिक काही सवलती बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक वाढले, मी काही जास्त झाले असं नाही म्हणत, वाढले थोडेफार, तर ते ऍडजस्ट करायच्या सरकारनी त्या मनस्थिती दाखवलेली आहे की आम्ही ओबीसीच्या बरोबरीच बाकीच्या काही जे सवलती आहे आम्ही ॲडिशनली देऊ शकतो असं बोलले ना आज जे काही मी ऐकलं. कारण मी तिथे नव्हतो, मी TV वरच ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेब तिथे भाषण करत होते, मनोज जरांगे जे काही बोलत होते त्या आधारावर मी सांगतो की काही कुठलाही असा काही फार काही संशय असण्याचं कारण नाही.